म्हणजे भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्याचा दिवस आहे हे आपण लक्षात घेतलं. मी सगळ्या भटक्या विमुक्त समूहाला आवाहन करत असतो की देश हा असताना 26 जानेवारी 1950 स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी सार्वभौम सत्ता म्हणून साजरी करत असतो, पण भटक्या विमुक्ताने आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा आणि सार्वभौमाचा असणारा दिवस ज्या दिवशी नेहरूने बंदिस्ताची असणारी रिबेन कापली म्हणजे तारेच्या कुंपणाचा असणारा तार कापली आणि तुम्ही स्वातंत्र्य दिला तो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस आहे हे आपण साजरं करत राहिलं पाहिजे. आणि ज्या वर्षापासून तुम्ही साजरं करायला सुरुवात करा त्या दिवशी इथला असणारा सवर्ण की जो तुम्हाला विचारायला तयार नाही तो म्हणायला सुरुवात करा, अरे बाबा आता कशाला भांडण काढतोस, अरे बाबा आता का भांडण उकळून काढतोय, भांडण उकळून काढत नाहीये. आजही नाशिक मध्ये ज्या पोलिसाला ट्रेनिंग दिल्या जात त्या पोलिसाला असणारा ह्या ज्या 42 भटक्या विमुक्तच्या जमाती आहेत की ज्याच्यामध्ये वडार समाज सुद्धा आहे हा या देशातला सगळ्यात मोठा बदमाश समूह आहे म्हणून ट्रेनिंग दिल्या जात हे आपण लक्षात घ्या. कुठं स्वातंत्र्य? आज अनेक कार्यकर्ते येतात भटक्यांमधले आणि म्हणतात प्रकाशो आम्हाला उगीच उचलून घेऊन गेलं. उगीच नाही, ज्या पोलिसाला ट्रेनिंग दिल्या जाते नाशिक मध्ये जे असणारा PI च ट्रेनिंग सेंटर आहे त्या PI च्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असणारा त्या ठिकाणी सांगितलं जातं की इथला असणारा हा जो भटक्या समूह आहे हा या देशाला फार मोठा डेंजरस आहे, मुसलमानापेक्षा डेंजरस आहे म्हणून सांगितलं. काय बाबा डेंजर आम्ही केलं? आम्ही होतो ब्रिटिशांना डेंजर, डेंजर ब्रिटिशांचे आम्ही 2 हात खेळलो, त्यांना आम्ही सरेंडर झालेलो नाही, पण ही माती आमचीच आहे, आम्ही ह्या मातीतलेच आहोत. तेव्हा आम्हाला गुन्हेगारी ठरवण्यापेक्षा या देशातला जो राजकारणी आहे की ज्यांनी जो आम्हा पैसा कमवलेला आहे तो या देशातला खरा दुश्मन आहे एवढं असणारा लक्षात घ्या आणि पोलीसवाल्यांनी त्याच्या विरोधात कारवाई करा असं मला सांग. या कॉर्पोरेशन मधला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पकडला गेला होता की नाही? त्याच्या विरोधात केस चालली झाली का? तर नाही. आपण पोलिसाला विचारलं पाहिजे बाबा त्याच्या विरोधातली केस का नाही चालू करत. ज्या दिवशी आपण पोलिसाला विचारायला सुरुवात करू त्या दिवशी पोलीस म्हणेल आता ह्याचे नादी लागायला अर्थ नाही. आणि जसं मी मागाशी म्हणालो की 30 जणांना मोका लावला आणि हद्दपार केलं ती प्रथा थांबायला या ठिकाणी सुरुवात. गेल्या 100 वर्षामध्ये गुन्हेगारी जमात हा स्टॅम्प लागल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातूनही आपण असा दुर्बल झालेलो आहोत, मानसिक दृष्टिकोनातूनही आम्ही असा दुर्बल झालेलो आहोत, पण आता आपल्याला संधी आली. स्वतःच राज्य करायचं ही आपल्याला संधी आलेली आहे. आम्ही मागच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस उमेदवाराची नावं जाहीर केली आणि तो कुठल्या समाजाचा आहे हे ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस टीका व्हायला सुरुवात केली, अरे बाबा तुम्ही त्यांचा समाज कशासाठी जाहीर करताय? म्हटलं आम्हाला एवढंच दाखवायचं आहे की आम्ही फक्त पाटलाला तिकीट देत नाही आणि ते श्रीमंत पाटलाला आम्ही तिकीट देत नाही तर इथल्या साऱ्या वेगवेगळ्या समूहाला उमेदवारी देत. आता एक कर्तव्य आपलं आहे पक्ष म्हणून
उमेदवार देण्याचं कामकाज आम्ही करू शकतो, पण ही प्रथा इथल्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये प्रस्थापित झाली पाहिजे। सर्व राजकीय पक्षांचा असणारा डिकास्ट म्हणजे त्या जातीतून बाहेर पडले पाहिजे। हे जर करायचं असेल तर एक खुणगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे। कि माझं मत हे वंचितालाच जाईल, तो निवडून येऊ नये येऊ तो वेगळा भाग, हा निवडून येईल का तो नमवून येणार का, हा निवडून आला तो निवडून आला, तर तुझा असणारा मागणी जी आहे वडार समाजाची जी मागणी आहे की आम्हाला शिक्षण फुकट मिळालं पाहिजे ती लागू होणार आहे का? तर नाही। का मी वेगळा आहे हे मी दाखवलेलं असतं, माझं वेगळं म्हणणं आहे हे मी दाखवायला त्या ठिकाणी तयार नाही। आणि हे माझं वेगळं पण जोपर्यंत मी दाखवत नाही तोपर्यंत आपल्याकडे कोणीच बघणार नाही हे लक्षात। इतकी वर्ष आपल्याकडे कोणी बघितलंय का? काँग्रेसला मतदान दिलं बघितलं का? राष्ट्रवादीला मतदान दिलं बघितलं का? मला जेवढं माहिती आहे त्याच्या माहितीवर मी एका असणाऱ्या वडार समाजातल्या संस्थेने या महानगरपालिकेमध्ये आम्हाला असणारा एक जागा द्यावी जेणेकरून आम्ही असणारा शाळा उघडू शकतो, ते जागेचा असणारा प्रस्ताव मंजूर झाला का? नाही। का नाही झाला विचारत नाही याचं कारण की तुम्ही त्यांच्या आता नाही वापरत शब्द तो तुम्ही वेगळे आहात हे कुठं दाखवलेलं आहे? तुम्ही त्यांच्या मांडी लावून बसलात आणि मांडी लावून बसल्यानंतर हा आपलाच कशाला ह्याला विचारा? ज्या दिवशी तुम्ही यांना सोडून दिलं असं दाखवलं तर परिस्थिती बदलेल एवढी लक्षात। आज तुम्हाला तिकीट मागायला जावं लागतं, काँग्रेसकडे जावं लागतं, बीजेपीकडे जावं लागतं, एनसीपीकडे जावं लागतं, अशी असणारी परिस्थिती शिवसेनेकडे जावं लागतं। तुम्ही यांची साथ सोडा आणि मी आपल्याला सांगतो ते तुमच्या दारामध्ये उभे असतील, अरे बाबा माझं तिकीट घे माझं तिकीट घे माझं तिकीट घे, आता कुठली परिस्थिती आपल्या फायदेशी आहे मला सांगा? आपण त्यांच्या दारामध्ये उभं राहायचं की त्यांनी आपल्या दारामध्ये यायचं, कुठली परिस्थिती फायदेशीर आहे?